आजच्या शिक्षक दिन कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष साहेब पूज्य गुरुजन वर्ग सन्माननीय परीक्षण समोर बसलेले शांत बसून ऐकणाऱ्या माझ्या बाल मित्र मैत्रिणींनो, आज आपल्या संपूर्ण भारत देशात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। याच निमित्ताने मी भाषण करीत आहे। तुम्हाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। ज्याच्यात ज्ञान आणि जीवनाचे गुरुतत्व आहे तो आपल्या पुढीतल्या माणसाच्या उत्कर्षाची सतत चिंता करतो। तो गुरु निसर्गाला रंग हवा असतो, फुलांना सुगंध हवा असतो, तसेच शिक्षण घेताना चांगला गुरु हवा असतो। माझी शाळा या विषयावर मी भाषण करणार आहे। विद्येचे व ज्ञानाचे मंदिर म्हणून ओळखली जाते ती शाळा। प्रत्येक मुलांच्या आयुष्यात शाळा एक मोठी भूमिका बजावते। प्रत्येक मूल हे शाळेत जाण्यापूर्वी घरातल्या छोट्याशा जगात असते आणि बाहेरील मोठ्या जगाशी परिचय हा शाळेमुळेच होतो। आपण जन्माला आल्यानंतर आपणाला घडविण्यात 3 गोष्टीचा मुख्य वाटा असतो, आपले आई बाबा, आपला परिसर आणि आपली शाळा। त्याचप्रमाणे माझ्या आयुष्यात माझ्या शाळेचा मोठा वाटा आहे। माझ्या शाळेचा परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे। माझ्या शाळेमध्ये 5वी ते 12वीचे वर्ग संगणकाशी, लॅब, वाचनालय, खेळण्यासाठी मोठे ग्राउंड, लॅबोरेटरी माझ्या शाळेची रचना आहे। माझ्या शाळेत शिस्तीचे फार महत्त्व आहे। शाळेची प्रार्थना सुरू झाली की सर्व मुले एकत्र प्रार्थना म्हणत असतात तेव्हा तिथले वातावरण अत्यंत शांत आणि उत्साहवर्धक झालेले असते। माझ्या शाळेत फक्त अभ्यासच नव्हे तर थोर नात्यांची जयंती, सर्व सण, त्यावरचे कार्यक्रम, भाषणे, स्पर्धा असे विविध उपक्रम राबविले जातात। माझ्या शाळेचे शिक्षक अत्यंत हुशार आणि मनामिळाऊ आहेत। अभ्यासासोबतच ते आम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करतात। सध्या कोरोना हा महाभयंकर रोग असूनसुद्धा आमचे शिक्षक व्हॉट्सअपवर अभ्यास घेतात, याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो। आमचे शिक्षक आम्हाला खूप समजून सांगतात। ते आमचा ऑनलाईन अभ्यास झूम ॲपवर घेतात। आमची शाळा बंद असूनसुद्धा आमचा अभ्यास चालू आहे, हे पण आम्ही शाळा कधी भरती याची वाट पाहत आहे। माझ्या शाळेच्या वाचनालयाचे वातावरण अत्यंत शांत व रमणीय असते। वाचनालयामध्ये विविध प्रकारची विविध भाषेतील पुस्तके उपलब्ध आहेत। माझ्या शाळेमध्ये अभ्यासासोबत खेळालाही महत्त्व दिले जाते। शाळेत खास खो खोचे प्रशिक्षण दिले जाते। त्याचबरोबर उन्हाळ्याच्या सुट्टीत शाळेअंतर्गत विविध शिबिरातून आयोजन केले जाते। त्या शिबिरातून मुलांना खेळाचे व्यायामाचे आणि विविध विषयांचे महत्त्व सांगितले जाते। दरवर्षी माझ्या शाळेची सहल एका प्रेक्षणीय स्थळी काढली जाते। आम्ही मित्रमैत्रिणी सहलीमध्ये खूप धमाल करतो। माझ्या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी माझ्या शाळेचा 10वीचा निकाल लागतो, उत्तम लागतो। सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास होतात। चांगले गुण मिळवून पास झालो याचा आनंद त्या मुलांना असतोच, पण आपली शाळा सोडून जायचे हे दुःख सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर दिसते। माझ्या शाळेत मला खूप चांगले मित्रमैत्रिणी मिळाले, हे माझे खूप मोठे भाग्य आहे। सध्या कोरोना हा महाभयंकर भीतीदायक रोग असल्यामुळे शाळा कॉलेज बंद असूनसुद्धा ऑनलाईन भाषण स्पर्धा ठेवून माझ्या सारख्या अनेक विद्यार्थ्यांना भाषण करण्याची संधी प्राप्त करून दिली। त्याबद्दल आयोजन
आयोजकाचे मी आभार मानते आणि एवढे बोलून मी माझे भाषण संपविते. जय हिंद, जय भारत.